बुक्स स्पीक स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मराठी कुमार भारती इयत्ता दहावी यामधील प्रकरण आजी कुटुंबाचं आगळ लेखक महेंद्र कदम धड्याचं वाचन आसावरी दोषी आभार महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे आजी कुटुंबाचं आगळ या पाठामध्ये लेखकांनी ग्रामीण संस्कृतीतील एकत्र कुटुंब पद्धतीचं अनुपम दर्शन घडवलंय मानवी नातेसंबंध त्यातील सुरक्षितता त्यांचे परस्परावलंबन आणि या सगळ्याचा आधार असणारी कुटुंब प्रमुख आजी आजी म्हणजे जणू कुटुंबाचं आगळ ग्रामीण घरांची रचना ग्रामीण जीवनशैली यावर या धड्यामध्ये प्रकाश टाकला आहे कौटुंबिक नातेसंबंध जपण्याचा संस्कार करणारा हा पाठ आहे त्या काळातील मुलांचे खेळ त्यांना मिळणारा रानमेवा अशा अलीकडील काळात दुर्मिळ झालेल्या गोष्टींचं वर्णन या पाठात वाचायला मिळतं ग्रामसंस्कृती हा भारतीय संस्कृतीचा पाया असल्यामुळे ग्रामसंस्कृतीचं महत्व जाणण्याचा संदेश या पाठातून आपल्याला मिळतो माझी आजी जवळपास साडेपाच फूट उंचीची रंगाने गोरी असूनही उन्हा पावसाने रापलेल्या त्वचेची नवऱ्यामागे सगळा संसार गळ्यात पडूनही तिसऱ्या म्हणजे आमच्या पिढीवर हुकूमत गाजवणाऱ्या आजीच्या हातात सत्तरी ओलांडली तरी काठी आली नव्हती दात सगळे शाबूत तर होतेच पण मोत्यासारखे चमकत राहायचे डोकीवर एकही केस काळा नव्हता विशाल कान धारदार नाक चेहऱ्यावर सुरकुत्या पडूनही तरुणपणाच्या सौंदर्याची जाणीव करून देणारी चेहऱ्याची ठेवण ताटकणा पाया जुन्या वळणाच्या नालाच्या वाहणा अंगात चोळी आणि हिरवं व लाल अशी दोन रंगांची नववारी इरकल लुगडी कपाळावरचं गोंधळ दिसू नये म्हणून त्यावर लावलेला बुक्का आजीच्या छत्रछायेखाली आमचं सर्व कुटुंब गुण्या गोविंदाने नांदत होतं आमच्या घरी एक गावरान गाय होती तिला आम्ही कपिली म्हणायचो एका आड एक वेताला तरी खोंड ती नक्कीच द्यायची त्यामुळे दावणीला कायम कपिलीचीच बैल असायची कपिली दूधही भरपूर द्यायची आमचे वडील किंवा काका धार काढायला निघाले की ग्लास घेऊन आमचा मोर्चा गोठ्यात गाईने पान्हा सोडला की वासरू आखडायचं आणि चरवीतल्या दुधाच्या धारांचं संगीत ऐकत चरवी भरण्याची वाट बघायची चरवी भरली की पुन्हा वासरू सोडायचं आणि ग्लास घेऊन लाईनीत उभं राहायचं तिथेच मग ते धारोष्ण दूध आमच्या ग्लासात यायचं आणि ते उबदार दूध मिशा येईपर्यंत पित राहायचं आणि तिथेच संपून घरात यायचं राहिलेली अर्धी चरवी घरात आली की म्हातारी ढाळजतनं सोप्यात अवतरायची तिथेच बसून राहायची हातातील माळेचा एक एक मणी ओढत काहीतरी पुटपुटत राहायची कारण एकच माझ्या आईने व धाकट्या चुलतीने चहा करून पिऊ नये म्हणून सक्त पहारा द्यायची चार घरच्या चार सुना नांदायला आल्या त्यांचा कुणाचा भरोसा द्यायचा कोण कुणाच्या लेकराला किती देईल खात्रीच नाही म्हणून आम्हाला गोठ्यामध्येच दूध मिळण्यावर आजीचा कटाक्ष असायचा आजी तिथे बसण्याचं आणखी एक कारण होतं आमची आई थोरलीही होती आपण बसून जावांना कामाला लावायची खरं तर आजीने सगळ्यांना कामाच्या वाटण्या करून दिलेल्या कुणी किती दिवस भाकऱ्या करायच्या कुणी धुणं धुवायचं कालवण कुणी करायचं भांडी कुणी घासायची हे सगळं ठरलेलं असायचं आठवड्याने प्रत्येकीचं काम रोटेशनप्रमाणे बदलत जायचं प्रत्येकीला प्रत्येक काम आलंच पाहिजे यावर आजीचा भारी कटाक्ष येत नसेल तिला ती शिकवायची पण कामातनं कोणाची सुटका नसायची भाकरी करपल्या की करणारणीला लाखोली सरपण नीट नसलं की गड्यांची फजीती स्वयंपाक झाला की आधी आमची बाळगोपाळांची पंगत बसायची आजी पुढे सरकायची आणि आमची आई जेवायला वाढायची किंवा कुणी काकीसुद्धा पण वाढताना सुद्धा आजीचा जागता पहारा धपाटे घालू घालू खाऊ घालायचं कुणाला खरकट ठेवू द्यायचं नाही आमच्या जेवणानंतर रानातल्या भाकऱ्या बांधल्या जायच्या आणि नंतर सगळ्या बायका मिळून जेवायच्या दहाच्या दरम्यान पोरांना शाळेमध्ये पिटाळून दुपारच्या कामाचं नियोजन करून मग आजीची स्वारी ढाळजत येणार बसता बसता झोपी जाणार पण झोप भारी सावध कुठेही खुट्ट झालं की आजी तट्ट जागी कानोसा घेऊन पुन्हा डोळं झाकणार झोप होता होता गल्लीतल्या बायका जमल्या की वाकळ शिवायचं असो शेंगा फोडायचं असो की धान्य निवडायचं असो सगळ्या मिळून एकमेकींची कामं करायच्या गल्लीतल्या बायका येतानाच कामं घेऊन यायच्या गप्पा व्हायच्या सासूरवास जाच अशा सगळ्यांच्या चर्चा आमची ढाळच म्हणजे गावाचं वर्तमानपत्रच होतं आणि आजी त्याची संपादक होती तर सगळ्या बातम्या तिथे यायच्या त्यांची शहानिशा व्हायची आणि मग त्या गावभर जायच्या कडूस पडायच्या आधी ही मैफिल मोडायची माणसांची वेळ झाली की म्हातारीची ढाळच सुटायची माणसं ढाळजत बसायची रात्री आठच्या दरम्यान ढाळजचा दरवाजा लागला आणि एकदा आतनं आगळ टाकली की वाडा शांत व्हायचा ही आगळ दरवाजाला लावणं किंवा ती काढणं म्हणजे आमच्यासाठी दिव्य असायचं मुळात ही सहा फुटांची लांब आणि पाऊण फूट रुंद अशी सागवानी आगळ एका भिंतीतल्या देवळीत आरपार जायची ती आरपार घालवून दरवाजा उघडणं किंवा तिच्या तोंडाला असणाऱ्या पितळी वाघाच्या जबड्यातील कडीला हात घालून ती बाहेर ओढणं व समोरच्या भिंतीतल्या देवळीत ढकलणं फार अवघड गणित होतं बुवा ही आगळ म्हणजे दरवाजाचं पर्यायाने वाड्याचं भरभक्कम संरक्षक कवच होतं दुपारीही एकदा आगळ टाकली की उन्हाचं सुट्टीचं आम्हाला बाहेर पडायला संधी नसायची तसाच रात्री त्या आगळीचा आधारही तितकाच वाटायचा भर उन्हात मग आजीला जास्त त्रास होऊ न देता तिथेच ढाळजत पडवीत सोप्यात कुठंही आम्ही बैठे खेळ खेळायचो चिंचोके गजग खापराच्या भिंगऱ्या जिबल्या चुळूचुळू मुंगळा भोवरा गोट्या असले खेळ असायचे तर कधी घरातल्या सरपणातली लाकडं काढून विटीदांडू भोवरं बनवीत बसायचं भिंगऱ्या बनवताना त्यांना गोल आकार देण्यासाठी दगडावर घासत बसायचं मधनंच हुक्की आली की पाटी काळी कुळकुळीत व्हावी म्हणून खापराने घासायची तरवाडाच्या वाळल्या शेंगांना छिद्र पाडून बाभळी काट्यात ओवायच्या काट्याला आतून एक आणि बाहेरून एक शेळीच्या लेंड्या लावायच्या आणि भिंगऱ्या बनवायच्या ज्वारीच्या ताटांच्या बैलगाड्या बनवायच्या तालमीतली लाल माती आणून बैल बनवायची कधी गोल गोटे आणून ते घडत बसायचे आणि त्यांच्या छानछान गोल गोट्या बनवायच्या मग सगळ्यांचा डोळा चुकवून हळूच सटकी मारायची आणि गोट्या खेळायला जायचं तिथेच कुरीचा डाव रंगायचा ज्यांना खेळायची संधी मिळायची नाही ती पोरं माकडासारखं वडाच्या पारंब्यांना लोमकळत राहायची झोका खेळायची उतरताना पारंब्यांच्या शेंड्यांना फुटलेली पिवळी पालवी शेव शेव म्हणून खायची देवळात जायची घंटी वाजवून म्हाताऱ्यांची झोपमोड करायची एखाद्या भर दुपारी मग तिथनंच मोरच्या विहिरीकडे वळवायचा मनसोक्त पोहायचं शिवणा पाणी खेळायचं मुटकं टाकून पाणी उडवण्याची शर्यत लागायची कंटाळा आला की ओल्या अंगाने तिथेच मातीवर लोळत पडायचं चटके बसायला लागले की पुन्हा पाण्यात उड्या थकून घरी यायचं आणि भाकरीवर उड्यात टाकायच्या लाल डोळं आणि पांढरं पडलेलं अंग बघून आजीचं बोलणं खायचं असल्या सगळ्या निसर्गदत्त वातावरणात बालपण आकारत होतं गाभोळ्या चिंचा मिठाचे खडे आणि कच्च्या कैऱ्या बांधावरची बोरं चिंचांचा तौर उंबर ढाळ काटाड्यावर भाजलेली कणस गहू ज्वारीचा हुरडा कच्ची वांगी गवार छोटी तंबाटी शेणण्या कलिंगडं शेंदाडं करडीची पात्रंची भाजी ज्वारीची हिरवीगार ताटं कवट तुरीच्या मटकीच्या शेंगा त्यांची उकड हुलग्याचं माडगं असा सगळा रानमेवा पोटात जात होता आम्ही वाढत होतो भांडत होतो पुन्हा एकत्र खेळत होतो ढाळजत आजीच्या धाकात अभ्यास करत होतो आजीच्या मायेच्या सावलीखाली आम्ही मोठे होत होतो माहितीसाठी आगळ म्हणजे वाड्याचा दिंडी दरवाजा बंद करण्यासाठी त्याला आतल्या बाजूने असलेला लाकडी अडसर ढाळज म्हणजे वाड्यात प्रवेश केल्यानंतर उजव्या डाव्या बाजूंना असलेली देवडी किंवा पडवी किंवा बसण्यासाठीची जागा बालभारतीमधील असे अनेक पाठ किंवा कविता ऐकण्यासाठी बुक्स दॅट स्पीक या चॅनलला जरूर भेट द्या यूट्यूबवर आणि वेगवेगळ्या पॉडकास्टिंग चॅनल्सवर वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट बुक्स दॅट स्पीक डॉट कॉम भेटूया पुढल्या प्रस्तुतीत बाय बाय धन्यवाद